ब्रह्मकर्मणी सत्तरीच्या ज्ञानदीप प्रसारक मंडळाच्या ज्ञान मंदिर वाचनालयात ई लायब्ररीचे उक्तावण नगरगावच्या सरपंचा, त्याचप्रमाणे ज्ञानदीप वाचनालयाचे मिलिंद गाडगे आणि हेअर मॅनिस्टरांच्या उपस्थिती झाले. ज्ञानदीप प्रसारक मंडळाची स्थापना ही 10 मार्च 2003 रोजी झाली आणि त्या वेळात आज बरोबर 16 वर्ष जातात. या ग्रामीण भागात वाचनालय सुरू केले आणि त्याचे पुढचे पाऊल म्हणून ही जी लायब्ररी ई लायब्ररीचे आज उद्घाटन जाता. याची संकल्पना मुख्य म्हणजे आज डिजिटल इंडिया आदरणीय जे नरेंद्र मोदी जी असतात त्यांच्यानी सगळीकडे जे असे टॉवर उभारणी करपाक जी त्यांच्यानी हे केलेली असा, त्या माध्यमातून आज सगळीकडे टॉवर झालेले असा आणि डिजिटल इंडिया आता सगळीकडे राबवले वयता. या गावात आम्ही ज्ञानदीप प्रसारक मंडळ या मार्फत ई लायब्ररी म्हणून प्रोग्राम चालू केला. खूप बरे दिसता की आधी पहिली भुरग्यांचे आधी असाइनमेंट असताले आणि ते असाइनमेंट करता असताना आवयांक पहिली त्रास असले, कित्याक भुरगे येऊन येऊन आवयांक सतताले की माका अमको असाइनमेंट जा तमको जा म्हणून वाळपय परत वचून त्यांचे ते किती जाय ते घेऊन येवपाचे असं म्हणून त्यांच्यानी जे हे उपक्रम राबवले असा ते बरे दिसता. हालीच आता हांगा आमच्या टॉवर झालो असा आणि त्या टॉवरच्या माध्यमातून आता ही लायब्ररी म्हणून ही ओपन केली असा. आता डिजिटल लायब्ररी म्हणजे काय? डिजिटल लायब्ररी म्हणजे याच्यामध्ये टेक्स्ट असते, बरंच काय काय मटेरियल त्याच्यात सामावलेलं असतं, इमेजेस असतात, नंतर फोटोज असतात, नंतर ऑडिओ आणि व्हिडिओ हे जर मेन थिंग. आणि याच्यामध्ये ज्या फाईल्स आपण म्हणतो त्या एवढ्या सिस्टमॅटिकली त्याच्यावर काय म्हणतात ते सिस्टमॅटिकली सेव्ह केलेल्या असतात, ज्याला आपण ऑर्गनायझिंग सर्चिंग अँड रिट्रिव्हिंग म्हणजे नुसतंच आपलं ते फाईल ना. आता आपण जी सिस्टम आहे 50 कपाट आहेत आणि फाईल ठेवल्या कुठे ते शोधायला तासभर लागतो, ते ह्या डिजिटलमध्ये होत नाही.